मानव निर्मित ध्वनि सारे ग म प ध नी सा म्हणताना घशावर बोटे ठेवा, आपल्याला कंपने जाणवतात. घास गिळताना हाताची बोटे घशावर ठेवल्यावर उंचवटा जाणवतो. हेच आहे स्वरयंत्र. आता आपण आकृतीद्वारे समजून घेऊया. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असून त्यामध्ये दोन स्वरतंतू असतात. हे स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेल्या स्नायूचा ताण कमी जास्त करू शकता. रागात बोलणे व हळू बोलणे यावेळी निर्माण होणारा ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगवेगळा असतो. पुरुष स्त्रिया व लहान मुले यांचा आवाज वेगवेगळ्या पट्टीचा का असतो. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास 20 मिलीमीटर लांब तर स्त्रियांचे 15 मिलीमीटर लांब असतात. लहान मुलांमध्ये हे अजूनच लहान असतात. ध्वनिक्षेपकापासून ध्वनी निर्मिती. सण उत्सव समारंभ यामध्ये मोठ्या आवाजाची निर्मिती करण्यासाठी आपण काय वापरतो? लाऊडस्पीकर. यालाच मराठीमध्ये ध्वनिक्षेपक म्हणतात. आता आपण ध्वनिक्षेपकाच्या अंतर्गत रचना अभ्यासू. यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी काय असते? कायम चुंबक. त्याच्या भोवती काय गुंडाळलेले असते? कुंतल. यामधून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यास चुंबकीय क्षेत्र तयार होते. इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे पुढे हलू लागते. कुंतलाचे हे हलणे म्हणजेच त्याची वारंवारता आणि आयाम. त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह कशाप्रकारे बदलत आहे यावर अवलंबून असते. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ लागते आणि या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. आपण ध्वनी निर्मिती का शिकलो आहोत? उच्च पातळीच्या ध्वनीने ध्वनी प्रदूषण होते. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. भय, चिडचिडेपणा, डोकेदुखी, कानदुखी अशा प्रकारचे आजार होतात. 100 डेसिबलपेक्षा मानवी कानाला हानिकारक आहे. ध्वनी प्रदूषण टाळणे गरजेचे आहे.